नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यात्ता अकरावी विषय समाजशास्त्र प्रकरण क्रमांक आठ सामाजिक परिवर्तन विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी प्रकरण क्रमांक सात हे प्रकरण आपण अभ्यासलेलं आहे आणि आता आपल्याला प्रकरण क्रमांक आठव्याला या ठिकाणी सुरुवात करायची आहे प्रकरण क्रमांक सातचा सा जर विचार केला तर सामाजिक स्तरीकरण सामाजिक कर... स्तरीकरणाची व्याख्या वैशिष्ट्ये सामाजिक स्तरीकरणाचे प्रकार त्यानंतर बंदिस्त स्तरीकरण आणि मुक्तस्तरीकरण बंदिस्त स्तरीकरणामध्ये जाती व्यवस्था जाती व्यवस्थेची व्याख्या जाती व्यवस्थेची वैशिष्ट्ये आणि त्या ठिकाणी मुक्तस्तरीकरणामध्ये वर्ग याच्यामध्ये म उच्च वर्ग मध्यम वर्ग कनिष्ठ वर्ग वर्गाची व्याख्या आणि वर्गाची वैशिष्ट्ये त्यानंतर लिंग भाव लिंगभावामध्ये त्या ठिकाणी स्त्रीत्वाची लक्षणे पुरुषत्वाची लक्षणे या घटकांचा आपण अभ्यास केलेला आहे आज आपण प्रकरण क्रमांक आठ जे आहे सामाजिक परिवर्तन या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत याच्यामध्ये सामाजिक परिवर्तनाचा अर्थ आणि वैशिष्ट्ये आणि सामाजिक परिवर्तनासाठी कारणीभूत ठरणारे जे घटक आहे ते घटक अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो समाज नेहमी स्थिर असतो का असा जर तुम्हाला मी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर असेल नाही एकोणीसशे एक्क्याण्णव पूर्वी जशा रोजगाराच्या संधी उपलब्ध होत्या त्या आत्ताही उपलब्ध आहेत का नाशिक आणि पुण्यातील दळणवळण व्यवस्था पूर्वीप्रमाणे आहेच का दशकांपूर्वी असणारी राजकीय परिस्थिती आत्ताही तशी दिसून येते का या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला नाही अशीच मिळतील याचं कारण काय आहे तर संपूर्ण मानवीय समाज आणि त्याची संस्कृती या गतिशील आणि परिवर्तनशील आहेत या पाठामध्ये आपल्याला समाज परिवर्तनाचा अर्थ आणि त्याची वैशिष्ट्ये आणि समाज परिवर्तनासाठी कारणीभूत असणारे घटकच या प्रकरणामध्ये अभ्यासायचे आहेत आता सामाजिक परिवर्तन किंवा समाज परिवर्तन म्हणजे काय याचा अर्थ स्वरूप आणि वैशिष्ट्ये प्रथमतः सामाजिक परिवर्तनाचं ज्या व्याख्या आहेत किंवा अर्थ आहे हे आपण काही व्याख्यांद्वारे पाहणार आहोत त्यातली पहिली व्याख्या हॅरी जॉन्सन यांची पाहणार आहोत सामाजिक परिवर्तन म्हणजे काय सामाजिक परिवर्तनाचा सर्वसामान्य अर्थ जर पाहायचं पाहायचा झाला तर समाज परि समाज बदल किंवा समाजामध्ये होणारा परिवर्तन किंवा बदल मग हॉरी जॉन्सन यांची पहिली व्याख्या आपण पाहतोय सामाजिक परिवर्तन म्हणजे काय तर मूलभूत अर्थाने सामाजिक संरचनेमध्ये होणारा बदल म्हणजेच सामाजिक परिवर्तन सामाजिक संरचनेमध्ये होणारा बदल म्हणजेच काय सामाजिक परिवर्तन म्हणजे समाजामध्ये होणारा जो बदल आहे समाजाच्या संरचनेमध्ये होणारा जो बदल आहे तो म्हणजेच काय सामाजिक परिवर्तन ही पहिली व्याख्या हॉरी जॉन्सन यांची पाहायला मिळते दुसरी व्याख्या आहे ती म्हणजे हॉर्टन आणि हंट यांची हॉर्टन आणि हंट हे आपल्या व्याख्येमध्ये म्हणतात सामाजिक परिवर्तन म्हणजे समाजातील सामाजिक रचना आणि सामाजिक संबंध यातील बदल होईल समाजामध्ये असणाऱ्या ज्या रचना आहेत त्या रचना आणि समाजामध्ये असणारे जे संबंध आहेत यातमध्ये घडून येणारे जे बदल आहेत ते बदल म्हणजेच काय सामाजिक परिवर्तन हॉर्टन आणि हंट या यांची व्याख्या आहे सामाजिक परिवर्तन म्हणजे समाजातील सामाजिक रचना आणि सामाजिक संबंध यातील बदल तिसरे आहे किंग्झले डेव्हिस यांची किंग्झले डेव्हिस म्हणतात केवळ समाजाच्या संघटनांत म्हणजेच समाजाच्या संरचनेत आणि कार्यात किंवा कार्यात होणाऱ्या बदलांना सामाजिक परिवर्तन असे म्हणतात किंगले डेव्हिस यांच्या मते केवळ समाजाच्या संघटनात म्हणजे समाजाच्या संरचनेत आणि कार्यात होणाऱ्या बदलांना सामाजिक परिवर्तन असं म्हणलेलं आहे यावरून काय लक्षात येते तर या तिन्ही व्याख्यांवरून आपल्याला असं दिसून येतं की सामाजिक परिवर्तनाचा संबंध हा रचनात्मक कार्यात्मक परिवर्तनाच्या दृष्टिकोनाशी आहे यातून असं दिसून येतं की समाजाच्या रचनेतील परिवर्तनाचा त्यांचा एकमेकांशी असणाऱ्या परस्पर संबंधांवर प्रभाव पडत असतो म्हणजेच देशामध्ये दे होणारं जे परिवर्तन आहे जो बदल आहे त्याचा संबंध रचनात्मक कार्यात्मक परिवर्तनाच्या दृष्टिकोनाशी आहे आणि यातून असं दिसून येतं की समाजाच्या रचनेतील परिवर्तनाचा त्यांच्या एकमेकांशी असणाऱ्या परस्पर संबंधांवरती प्रभाव पडत असतो मग आता या सामाजिक परिवर्तनाचं स्वरूप काय तर मानवी समाज परिवर्तनशील हे बदलणारा आहे निसर्गामध्ये सतत परिवर्तन होत असतात त्याचप्रमाणे मानवी समाजामध्येही ती दिसून येतात मग ते समूह घ्या आदिवासी ग्र घ्या ग्रामीण घ्या शहरी घ्या मागास घ्या प्रगत घ्या किंवा संमिश्र घ्या कसलाही असला तरी तो परिवर्त परिवर्तन हा हा समूह अनुभवतच असतो परिवर्तनाचे गुणधर्म आणि परिवर्तनाची दिशा या समाज परत्वे भिन्न भिन्न असतात परंतु परिवर्तन हे अपरिहार्य असतं म्हणजे ते बदल होतच असतात त्यात काही वाद नाही मग परिवर्तन हे संत किंवा जलद असू शकतं परिवर्तन किंवा बदल हे त्या ठिकाणी संत पद्धतीने होतं किंवा जलद पद्धतीने सुद्धा होतं मग परिवर्तनाचे परिणाम हे सकारात्मक असतात किंवा रचनात्मक असतात किंवा नकारात्मकसुद्धा असू शकतात परिवर्तन ही निरंतर चालणारी प्रक्रिया असते मग आपल्याला असं म्हणता येईल की सामाजिक परिवर्तनाचे गुणधर्म त्यांची दिशा आणि त्यांची गती या गोष्टींचा जरी उल्लेख केला असला तरी या सर्व संज्ञांची सविस्तर माहिती या ठिकाणी आपण घेणार आहोत मग सामाजिक परिवर्तनाची काही मूलभूत वैशिष्ट्ये आहेत सामाजिक परिवर्तनाशी संबंधित ज्या काही संज्ञा आहेत त्या जाणून घेतल्यावर त्याची चर्चा आपल्याला करता येईल काही वेळा परिवर्तन हे एका क्रमाने आणि एका ठराविक दिशेने एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत होत असते उदाहरणार्थ ऑगस्ट कॉम त्यांची मानवी विचारांच्या त्या ठिकाणी तीन अवस्था त्यांनी सांगितलेल्या आहेत ह्या हे एकरेषीय परिवर्तनाचं उदाहरण आहे पण परिवर्तन हे कायम सरळ एका रेषेत होतच का तर नाही ते बहुरेषीय किंवा त्या ठिकाणी परिवर्तन हे चक्राकार सुद्धा दिसून येतं बऱ्याच वेळा एकरेशीय परिवर्तन आणि एकाच वेळी अनेकविध दिशांनी किंवा मार्गांनी सुद्धा ते घडून येतं जेव्हा एका दिशेने परिवर्तन होत असतं तेव्हा त्याला एकरेषीय समाज परिवर्तन म्हणतात मग त्या ठिकाणी जेव्हा ते, ते बहुदिशेने किंवा एका वेळी अनेकविध दिशांनी घडत असतं तेव्हा त्याला चक्राकार परिवर्तन असंही म्हटलं असतं म्हणलं जातं परिवर्तन हे चक्रीय असू शकतं उदाहरणार्थ फॅशन जागतात ही स सा, सामान्य बाब आहे काही वर्षापूर्वी लोकप्रिय असलेल्या वेशभूषा आणि केशभूषा पद्धती काही वर्षांनी पुन्हा प्रचलित किंवा लोकप्रिय होतात याचाच अर्थ हे परिवर्तन कसं आहे तर ते किंवा त्या ठिकाणी चक्राकार परिवर्तन आहे हे आपल्याला लक्षात येतं परिवर्तनाची गती ही सुद्धा वेगवेगळी असते अर्थातच सामाजिक परिवर्तनाची संकल्पना समजून घेताना हे लक्षात ठेवलं पाहिजे की नैसर्गिक शास्त्रातील अचूक मापक पद्धतीप्रमाणे परिवर्तनाची गती अचूकपणे मोजणे शक्य नाही मात्र परिवर्तन हे जलत निचित पने शक्ते, संत आणि जलद गतीने होत असतं निश्चितपणे ठरवता येऊ शकते संत किंवा जलद या संज्ञा तुलनात्मक आहेत सामाजिक परिवर्तन ही संज्ञा सामाजिक संस्थांमध्ये संरचनात्मक किंवा कार्यात्मक होणाऱ्या बदलांसंदर्भात वापरण्यात येते उदाहरणार्थ शासन घ्या शिक्षण घ्या अर्थव्यवस्था घ्या विवाह संस्था घ्या कुटुंब घ्या गधर्म घ्या ही सगळी सामाजिक परिवर्तन आहे या दृष्टिकोनाला संरक्षणात्मक कार्यवाद असेही म्हणतात समाजाचे कार्य कशा प्रकारे चालते हे पाहण्याची ही एक पद्धत आहे आणि हा एक व्यवस्थापन दृष्टिकोन आहे ब्रिटिश समाजशास्त्रज्ञ हर्बर्ट स्पेनर्स यांच्या जैविक समानतेच्या सिद्धांतामध्ये संरक्षणात्मक प्रकार्यवादी विचारांची <laughs> विचारांचे मूळ आपल्याला या ठिकाणी सापडते या सिद्धांतामध्ये त्यांनी समाज आणि मानवी शरीर याची तुलना केलेली आहे या ठिकाणी सामाजिक परिवर्तन कशा पद्धतीने असू शकतं हे तुम्हाला लक्षात आलेलंच असेल मग या सामाजिक परिवर्तनाची वैशिष्ट्ये कोणती आहेत तर निश्चितपणे या सामाजिक परिवर्तनाची वैशिष्ट्ये आपल्याला पाहायला मिळतात जवळजवळ सात वैशिष्ट्ये या ठिकाणी आपण पाहणार आहोत त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे सामाजिक परिवर्तन हे सार्वत्रिक असते म्हणजेच सर्व मानवी समाजामध्ये परिवर्तन घडून येतं यामध्ये लोकसंख्या घ्या सामाजिक मान्यता घ्या संसाधनं घ्या पोशाख घ्या रीतिरिवाज घ्या भूमिका संगीत कला स्थापत्य इत्यादींचा अंतर्भाव होतो सामाजिक परिवर्तन हे सार्वत्रिक असते प्रत्येक ठिकाणी ते दिसून येतं हे परिवर्तन एक समान नसून त्याच्या गतिमानतेमध्ये भिन्नता दिसून येते तरीही बदल अपरिहार्य होत असतात म्हणून सामाजिक परिवर्तन हे काय आहे सार्वत्रिकता सार्वत्रिकता असते परिवर्तनाची सार्वत्रिकरित्या ते होत असतं हे पहिलं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं दुसरं आहे सतत चालणारी प्रक्रिया समाज हा अविरत प्रवाहाच्या स्थितीत असतो मानवी समाजाच्या निर्मितीपासून आदिम समाजापासून ते आजच्या प्रगत मानवी अवस्थेपर्यंत समाजात सतत बदल होत असतात म्हणून सामाजिक परिवर्तन हे सतत चालणारी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये खंड पडत नाही अविरत प्रवाहाच्या प्रावा स्थितीत तो असतो मानवी समाजाच्या निर्मितीपासून आदिम समाजापासून ते आजच्या प्रगत मानवी अवस्थांपर्यंत त्या ठिकाणी होत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं तिसरं आहे कालबद्धता सामाजिक परिवर्तन हे कालबद्ध असतं परिवर्तन हे नेहमी नवीन कल्पनांचा शोध बदल आणि विद्यमान घटकातील नूतनीकरण आणि जुनाट पद्धती सोडून देते याला वेळ लागतो परंतु सामाजिक परिवर्तन झपाट्याने होत नाही तर परिवर्तनासाठी वेळ लागतो सामाजिक परिवर्तनाची गती ही स्थान परत्वे काल परत्वे आणि विशिष्ट सामाजिक संदर्भानुसार बदलत असते म्हणजेच हे कालबद्ध त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर आंतरक्रियात्मक आणि प्रतिक्रियात्म क्रियांची साखळी एखादा घटक हा ठराविक परिवर्तनासाठी कारणीभूत ठरू शकतो परंतु हा घटक बऱ्याचदा एका घटकाशी संबंधित असतो शारीरिक जैविक तांत्रिक सांस्कृतिक सामाजिक आर्थिक अशा इतर आणि इतर घटक हे एकत्रितरित्या सामाजिक परिवर्तनासाठी कारणीभूत ठरू शकतात हे हो सामाजिक घटनांच्या परस्परावलंबित्वामुळं घडते उदाहरणार्थ शाळेच्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या फीचा परिणाम विद्यार्थ्याच्या नोंदणीवर होतो त्याचा दूरगामी परिणाम म्हणजे शिक्षण व्यवस्थेतील मोठ्या प्रमाणावर होणारी विद्यार्थ्याची विशेषतः विद्यार्थ्यांची गळती हा असू शकतो म्हणजेच एका घटकाचा पर परिणाम हा दुसऱ्या घटकावरती दुसऱ्या घटकाचा तिसऱ्या घटकावरती होत असतो म्हणून सामाजिक परिवर्तन ही अंतरक्रियात्मक प्रतिक्रियांची साखळी आहे असं म्हणलेलं आहे पाचवा आहे तटस्थता सामाजिक परिवर्तन या संज्ञेमध्ये मूल्य निवड नसते एक घटना म्हणून ते, 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 ते थे, नैतिक किंवा न अनैतिक असे काही नसते ते नैतिकदृष्ट्या तटस्थ असते सामाजिक परिवर्तन ही एक वस्तुनिष्ठ संज्ञा आहे त्याच्यामध्ये काय असते तटस्थता असते सामाजिक परिवर्तन संज्ञेमध्ये मूल्य निवड नसते एक घटना म्हणून ते नैतिक किंवा अनैतिक असे काही नसते ते नैतिकदृष्ट्या तटस्थ असते सामाजिक परिवर्तन हे एक वस्तुनिष्ठ संज्ञा आहे सहा आहे अल्पकालीन आणि दीर्घकालीन परिवर्तन काही सामाजिक परिवर्तनाचे परिणाम हे तात्काळ दिसून येतात तर काहीचे परिणाम हे काही वर्ष किंवा दशकांनी दिसून येतात याचे एक उदाहरण म्हणजे एखाद्याकडे मनोरंजनाची नवीन उपकरणे खरेदी करण्याची क्षमता असेल तर ती व्यक्ती होम थिएटर लगेचच विकत घेईल आणि त्याच्या मनोरंजनाच्या साधनांमध्ये लगेच बदल दिसून येईल परंतु सामाजिक प्रथा लवकर बदलत नाहीत हुंडा बालविवाह हो, किंवा कौटुंबिक हिंसाचार यासारख्या सामाजिक प्रथा मोडीत काढणे हा अतिशय संत प्रक्रिया आहे खोलवर रुजलेल्या प्रथा परंपरांचा बिमोड करून त्यात मुक्तता मिळवण्यासाठी अनेक दशके त्या ठिकाणी जावी लागतात म्हणून सामाजिक परिवर्तन हे अल्पकालीन आणि दीर्घकालीन परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतं सातवं आहे नियोजित किंवा अनियोजित परिवर्तन अनियोजित या शब्दावरून आपल्याला लक्षात येईल की ज्यामध्ये कोणतेही नियोजन करून करून बदल केलेला नसतो असे परिवर्तन हे अचानक होणारे परिवर्तन आहे उदाहरणार्थ दुष्काळ पूर भूकंप सुनामी यासारख्या नैसर्गिक आपत्ती या ठिकाणी जेव्हा एखादी नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा मानव प्राणी जात तसेच संपत्तीची मोठ्या प्रमाणात हानी होते अशा आपत्तीग्रस्त लोकांसाठी तात्पुरते पुनर्वसन कार्यक्रम आखले आणि त्याची अंमलबजावणी करावी लागते हे झालं अनियोजित परिवर्तन नियोजित पद्ध परिवर्तन हे जाणीवपूर्वक नियोजन करून घडवलं जातं आपण भारतातील शहरांचं असलेलं नियोजन बघूया या नियोजनामध्ये रहिवास बागबगीचे मैदाने त्यानंतर उपासनेच्या जागा व्यवसाय किंवा कारखानदारी जागा आर्थिक प्रदेश इतर जागांसाठी ताण निश्चित केले जाते आणि त्यानुसार नियोजित शहरे त्या ठिकाणी काय केली वस जातात वसवली जातात अशा पद्धतीने परिवर्तन हे नियोजित किंवा अनियोजित परिवर्तनसुद्धा असू शकतं विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे सामाजिक परिवर्तनासाठी कारणीभूत ठरणारे घटक यामध्ये पहिले दोन जे घटक आहेत ते म्हणजे भौतिक घटक आणि जैविक घटक हे अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेले आहेत त्यातील तिसरा जो घटक आहे तो म्हणजे सामाजिक सांस्कृतिक घटक हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो